सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी मय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून मी शीतल स्वागत करते। तर किती सुंदर अशी बघा स्वामींची पूजा झालेली आहे। बऱ्याचशा ताईंना स्वामींचं दर्शन खूप दिवसापासून होत नव्हतं, कारण त्याचं असं होतं की मी सुद्धा आजारी होते, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, आणि व्हिडिओ करणं शक्य नाही झालं, कारण घर आणि शॉप आता पूर्ण वेगळं झाले। आज श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर बघा एक तुपाचा एक तेलाचा दिवा लावलेला आहे, आणि सुंदर अशी बघा आजची सेवा झालेली आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा माता, त्याचबरोबर बघा शिवलिंग, म्हणजे विधिवत सगळ्यांची पूजा झालेली आहे। त्यासोबत आज शुक्रवार आहे, कलश पूजनसुद्धा केलेलं आहे। माता लक्ष्मी आणि विष्णूंची चांदीची पावलं ही आपल्याकडे मिळतात, तिचीसुद्धा विधिवत पूजा झालेली आहे। त्याचबरोबर आज नैवेद्यासाठी पेरू ठेवले, आता हा पेरू कुठून आला हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर सुंदर अशी गणपती अप्पा, तुळजाभवानी आईसाहेब, आणि खूप छान, म्हणजे पूजा केल्यानंतर एक घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता येते, ती काही वेगळीच असते। तर सुंदर अशी स्वामींची सेवा झाली, पूजा झाली, तर सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या। आणि आज माऊली खूप गोड दिसत आहे। तर आज वार आहे शुक्रवार, ज्या ताई बिशी योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत सगळ्या ताईंची विधिवत पूजा करून पूजा साहित्य अगदी घरपोच सगळ्या ताईंना मिळणार आहे। तर आज स्वामी कसे दिसत आहेत कमेंट करून नक्की सांगायचं आहे। त्याचबरोबर बघा तर माऊलींना आपण हार घालूया। कधी कधी माऊलींना बघा गजरा असतो, कधी कधी हार असतो, त्याचबरोबर कधी कधी चाफ्याची सुद्धा फुलं स्वामींना भरपूर येत असतात। तर कधी कधी माऊली हार घालून घेत नाहीत असं पण बऱ्याचदा होतं, बरं का? आता बघा टोपी, कारण हार आणायला थोडासा लेट झाला। तर आता माऊलींना आपण फुलं वगैरे घालूया। तर गुरुवारची वगैरे शुक्रवारची घरामध्ये पूजा केल्याने आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं, आणि बऱ्याच ताई छान अशी स्वामींची सुद्धा पूजा करतात। त्याचबरोबर आपण सुद्धा स्वामींची पूजा करतो किंवा स्वामींची मनोभावे पूजा करतो, स्वामींना आपण आपले गुरु मानतो, आणि असं स्वामी म्हणजे आपलं सगळं काही आणि सर्वस्व मानतो, कारण स्वामी आपल्याला आपला सांभाळ अगदी त्यांच्या मुलासारखा करतात। आणि भरपूर ताई स्वामी सेवेमध्ये आल्या, आणि भरपूर ताईंचे खूप छान छान अनुभव सुद्धा स्वामी सेवेचे आहेत, बरं का? कारण स्वामी सेवा ही डोळस सेवा आहे। त्याचबरोबर स्वामी सेवेतून भरपूरसे चांगले अनुभव, त्याचबरोबर चांगली प्रचिती बऱ्याचशा ताईंना येते, आणि अशीच प्रचिती सर्वांना यावी आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहावी हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते। त्याचबरोबर बघा आज तुळजाभवानी माता, म्हणजे मंगळवारी आपण तुळजाभवानी मातेची सेवा करतो, शुक्रवारच्या दिवशी आपण कोल्हापूर महालक्ष्मीची सेवा करतो, शुक्रवारी आपण महालक्ष्मीची पूजा सेवा करतो। तर आता बघा तुम्ही जी माझ्या देवघरामध्ये जी मूर्ती बघताय माता लक्ष्मीची सुंदर अशी, ही मूर्ती बघा गोल्ड कोटिंग मार्बल मटेरियलमध्ये आहे। दिवाळीसाठी भरपूर ताईंचं बुकिंग आहे। ज्या ज्या ताईंना दिवाळीसाठी मूर्त्या, वस्त्र, पूजा साहित्य ऑर्डर करायचं आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा। तर सुंदर अशी बघा आपल्याकडे सुद्धा तुळजाभवानी माताची टाक आहे, कारण ते कुलदैवत आहेत, आणि आम्ही तुळजापूरला सुद्धा गेलतो, तुम्हाला तर माहितीच नाही आहे, पण व्हिडिओ मला ॲक्च्युअलमध्ये मी व्हिडिओ काढत नाही, कारण शॉर्ट व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काढते, कारण ब्लॉगिंग किंवा ब्लॉगर वगैरे आपण नाही आहे, वेळ मिळत नाही तेवढा। कोणत्याही देवस्थानाला गेल्यानंतर दर्शन घ्यायचं पटकन आपण आपल्या घरी यायचं। तसंच बघा सरस्वती यंत्र, म्हणजे विद्येची देवता म्हणजे माता सरस्वती, तर हे यंत्र जे आहे ते मी माझ्या गळ्यामध्ये घालते, पण मी रोज पूजा करते, हळदी कुंकू लावते, त्याच्यानंतर गळ्यामध्ये परिधान करते। आज श्रीयंत्रावरती छान असं कुंकुमार्चन केलं, तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला ही डिशसुद्धा उपलब्ध आहे, आणि श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला लक्ष्मीपूजनसाठी मिळेल। त्याचबरोबर बघा एका म्हणजे एक ताई आहेत बरं का सातारच्या, त्यांची इच्छा होती माता लक्ष्मीची ताई विधिवत पूजा करून तुमच्या हातून कुंकुमार्चन करून द्या, त्यामुळे मी कुंकुमार्चनसुद्धा केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर बघा झुबो कॉईन, रोज कॉईन हे पण ताईंच्या ऑर्डरचेच आहे, त्याचीसुद्धा विधिवत पूजा केलेली आहे। तर अन्नपूर्णा चांदीची मी माझ्या देवघरामध्ये मी आत्ताच अभिषेक करून ठेवलेली आहे, आणि दुसरी पितळेची सुद्धा आहे, आणि ही जी अन्नपूर्णा आहे ती मला आधीपासून खूप आवडते, त्यामुळे मी विसर्जन करणार नाही आहे। त्याचबरोबर बघा स्वामींच्या अक्कलकोटच्या वटवृक्ष पादुका आपल्याकडं आहेत, त्याचबरोबर स्वामी, आणि अशी सुंदरशी पूजा, आणि हे पेरू जे आहेत ते आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा इंदापूरमध्ये एक स्वामी परिवार आम्ही भेटायला त्यांना गेलो होतो, आणि खरंच खूप चांगली माणसं आहेत बरं का, आणि इंदापूरमध्ये स्वामी परिवार भेटला, त्यांच्या घरी गेलो, त्यांनी खूप छान असा आमचा आदरपूर्वक पाहुणचारसुद्धा केला, आणि तुम्ही बघू शकता सुंदर असे कलशची सुद्धा मी आज पूजा केलेली आहे। तर आज माऊली किती गोड दिसत आहेत बघा,
आणि भरपूर ताईंना माऊलींचं दर्शन घ्यायचं असतं। तर शेटफळ हवेलीमध्ये आम्ही गेलो होतो, अक्कलकोटला जाताना त्यांच्या घरी गेलो, त्यांनी खूप छान असा पाहुणचार केला। त्याचबरोबर बघा स्वामी सेवेतून त्या भेटल्या, त्याचबरोबर रोहिणी तुम्हाला माहिती आहे तिचं घर आहे ते, आणि त्यांच्या घरी गेलो आम्ही, खूप छान वाटलं। आणि खरंच ज्या काही मनीषा काकू आहेत, त्याचबरोबर अविनाश काका आहेत, त्यांना भेटून खूपच छान वाटलं। म्हणजे ह्या कलियुगातसुद्धा चांगली लोकंसुद्धा आहेत, आणि खरंच त्यांच्याकडे बघून असं वाटलं की खूप चांगली माणसं आहेत बरं का, कारण पैशापेक्षा त्यांनी माणुसकी जपली, माणसाला किंमत, माणसाला महत्त्व दिलं। त्याचबरोबर रोहिणीताईच्या आईला भेटले, त्यांच्या वडिलांना भेटलो, म्हणजे आम्ही सर्वांना भेटलो, आणि सर्वांना भेटून आम्हालासुद्धा खूप आनंद झाला, तसंच त्यांनासुद्धा झाला। कारण तुळजापूरला आम्ही गेलो होतो आईसाहेबांच्या दर्शनासाठी, कारण तुळजापूरला आईसाहेबांचं दर्शन आम्ही घेतलं आणि खूप छान दर्शन झालं बरं का, कारण कुलदैवत तुळजापूर असल्यामुळं आईसाहेबांचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर आईसाहेबांचा मानपानसुद्धा केला, आणि आईसाहेबांना साडी, चोळी, मंगळसूत्र, जोडवे, म्हणजे आपण जास्त नाही पण एक दोन वर्षात न का होईना कुलस्वामिनीचा कुलाचार मान सन्मान करणं खूप गरजेचं असतं। कारण आपल्या आयुष्यामध्ये कुलस्वामिनी, कुलदेव म्हणजे आपल्या घराचे देवी देवता असतात किंवा आपले आई वडील असतात। तर असंच अक्कलकोटला सुद्धा गेलो, तुम्हाला अक्कलकोटचे सुद्धा शॉर्ट व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। त्याचबरोबर मनीषा काकूंना भेटले, अविनाश काकांना भेटले। तर शेणफळ हवेली असं त्यांच्या गावाचं नाव आहे। तर अक्कलकोटचं दर्शन झालं, तुळजापूरचं आईसाहेबांचं दर्शन झालं, त्याचबरोबर यूट्यूबचं बटन ओपनिंग तर केलं होतं, पण एक इच्छा होती स्वामींच्या चरणी यूट्यूबचं बटन घेऊन जायचं। आणि बघा अन्नदान क्षेत्र जे आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, त्या अन्नदान क्षेत्रामध्ये खूप छान असा प्रसाद मिळतो तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे, आणि खूप छान असा प्रसाद सुद्धा आम्हाला मिळाला। स्वामींचं दर्शन झालं, यूट्यूबचं बटन अन्नदान क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर वटवृक्षाच्या मंदिरामध्ये सगळीकडे यूट्यूब बटन स्वामींच्या चरणी ठेवलं। त्याचबरोबर बघा येता येता आम्ही शेणफळ हवेलीला गेलो आणि मनीषा काकू, अविनाश काका यांना भेटलो आम्ही, त्याचबरोबर रोहिणीताईंचे आई वडील सुद्धा होते। म्हणजे कसं आयुष्यामध्ये पैसा सगळं काही नाहीये, काही लोक पैशाला जास्त महत्व न देतात, म्हणजे सगळं काही त्यांच्याकडे असून सुद्धा एकदम साधी राहतात किंवा विचार चांगले असतात, आणि त्यांचं बोलणं जे असतं ते आपुलकीचं आणि खूप प्रेमळ असतं बरं का। कारण एका क्षणाची भेट असते, पण असं वाटतं की आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी चांगले ऋणाबंध किंवा चांगलं काहीतरी नातं असावं म्हणून आपण ह्या जन्मामध्ये एकमेकांना भेटलो। त्याचबरोबर बघा त्यांनी पाहुणचार तर खूपच छान केला, आणि त्यांनी त्यांनी साड्यांचं घरगुती शॉप चालू केलेलं आहे, ज्या मनीषा काकू आहेत त्यांनी सुंदर अशी बघा, म्हणजे त्यांच्या घरी गेलं त्यांनी साडी सगळ्यांनी एक एक साडी घेतली बरं का। मला तर ही कांजीपुरम साडी आहे, तर त्या घरगुती साड्या विकतात हवेली शेणफळ मध्ये आणि इंदापूर सिटी आहे, तर तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे साड्या घेण्यासाठी जाऊ शकता। मी साड्या घेण्यासाठी जा असं म्हणणार नाही, फक्त त्यांचा स्वभाव खूप छान आहे बरं का, कारण फक्त बिझनेस असं नाहीये, कारण त्यांना एकदा एखादा व्यक्ती भेटला की आपोआप लगाऊ एक लागून जातो। म्हणजे प्रत्येक वेळेस बिझनेससाठी किंवा व्यवसायासाठीच नाही, एखादा माणूस सुद्धा खूप मनाने चांगला असू शकतो, कारण स्वामींची कृपा आणि स्वामींचे सेवेकरी त्या सुद्धा आहेत। तर बघा त्यांच्याकडली ही साडी आहे सुंदर अशी, तर त्यांनी रोहिणीच्या आईनी, त्याचबरोबर त्या चुलत्या आहेत त्यांच्या, त्यांनी सगळ्यांनी अशा ह्या तीन साड्या घेतलेल्या आहेत, किती सुंदर आहेत बघा। तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी घातल्यानंतर दिसतीलच, आणि त्या घरगुती साड्या सेल करतात आणि खूप चांगलं आहे बरं का त्यांचं शेती वगैरे, घर तर एवढं भारी आहे ना, म्हणजे घरामध्ये अगदी पाय ठेवलं ठेवलं कळतं की किती पॉझिटिव्हिटी आहे, किती प्रसन्नता आहे, आणि घरामधली म्हणजे लोक कशी आहेत, काही निगेटिव्ह लोक सुद्धा ओळखू येतात, काही पॉझिटिव्ह लोक सुद्धा ओळखता येतात आपल्याला। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजकाल निगेटिव्ह लोक जास्त आहेत, पॉझिटिव्ह लोक खूप कमी आहेत, पण कसं ही जी चांगली लोक आहेत त्यांच्यासोबत भगवंत नेहमी असतो आणि भगवंत नेहमी अशा चांगल्या लोकांची साथ देतो। कारण कसं असतं माहितीये का, आपलं कर्म चांगलं असणं खूप महत्वाचं असतं, चांगल्या कर्माची फळं ही भगवंत नेहमी आपल्याला चांगलीच देतो। त्याचबरोबर बघा भरपूर ताई विषय योजनेमध्ये सहभागी आहेत, तर विषय योजनेचं आपलं चालू आहे बरं का डिस्पॅचिंगचं, तर ज्या ज्या ताई विषय योजनेमध्ये सहभागी आहेत त्यांचं डिस्पॅचिंग चालू आहे। मी तुम्हाला कमेंट करणार नाही किंवा कमेंट करणार नाही की प्रत्येकाचा व्हिडिओ मी बनवेल, कारण बघा आता मी पूजा केली 2-3 तास, घरामध्ये आली, शॉपमध्ये दुपारी जाते, कधी कधी ऑर्डर डिस्पॅच सुद्धा झालेली असते, पण सगळ्या साहित्याची विधिवत पूजा केलेली असते, असं होत नाही की विधिवत पूजा केलेली नसते। त्यामुळे ज्या ज्या ताईंना पूजा साहित्य हवं आहे, ज्या ज्या ताईंना दिवाळीसाठी शॉपिंग करायची खरेदी करायची आहे, त्या ताईंनी आत्तापासूनच ऑर्डर करा, तरच दिवाळीमध्ये मिळेल। कारण काही काही ताई करतात काय करतात, अगदी दिवाळी तोंडावरती येते आणि ऑर्डर करतात, अशा वेळी अचानक तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही। ज्या ताई दिवाळीसाठी खरेदी करताय, ज्या ताई दिवाळीसाठी शॉपिंग करतायत, त्यांनी आत्तापासूनच ऑर्डर करायची आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये। त्याचबरोबर बघा खूप छान, म्हणजे अक्कलकोटचं दर्शन एवढं भारी झालं, आम्हाला अन्न क्षेत्रामध्ये
भांडी धुण्याची सेवा मिळाली, म्हणजे आम्ही स्वतः घेतली. कारण कसं असतं म्हणजे सगळ्यांनी एक गोष्ट सांगू इच्छिते, आपण तिथं जातो, आम्ही तिथं अन्नदान क्षेत्रामध्ये पावती सुद्धा केली, प्रत्येक वर्षीच करतो आपण अन्नदान. पण कसं आहे, आपण अन्नदानाचा लाभ जसा घेतो तसं तिथली स्वच्छता असेल किंवा तिथली सेवा असेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. काय करतो आपण, खातो, खरकट ठेवतो, तशीच ताटं टाकून देतो, मग ते खरकट आपल्या दुसऱ्याला द्यावं लागतं आणि आपण एवढे कर्म वाईट करतो. त्यामुळे बघा, कधी अन्नक्षेत्रामध्ये गेला तर चपात्या पोळ्या लाटायची सेवा असते, झाडू मारायची सेवा असते, वाढायची सेवा असते, भांडी धुवायची सुद्धा सेवा असते. आम्ही भांडी धुवायची सेवा स्वतः केली. कारण कसं आहे, आपण माऊलींच्या चरणाशी गेलोय आणि म्हणजे एक इगो किंवा एक मोठेपणा असा नसावा. कारण शेवटी आमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडलंय, आमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे ते फक्त आमच्या माऊलींमुळे आहे. त्यामुळे बघा, कधी कोणत्याही कामाची लाज वाटू नका. जेवढा आपण आनंदाने प्रसाद ग्रहण करतो किंवा प्रसादाचा आपण आनंद घेत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही तिथल्या सेवेचा सुद्धा आनंद घ्या. कारण तिथल्या ज्या लेडीज असतात, भरपूर भांडे तिथे पडलेली असतात, तुम्ही ग्लास धुवू शकता, ताटं धुवू शकता, अन्नदानासाठी होईल तेवढे म्हणजे 500-1200 रुपये सुद्धा मदत करू शकता. कारण असंख्य खेड्यापाड्यामधून कुठून कुठून लोक स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि तिथं अन्नदान क्षेत्रामध्ये ते प्रसादाचा आनंद घेत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अन्नदान हे नक्की करा गेला तर अक्कलकोट, आणि अक्कलकोट मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं सुद्धा अन्नदान क्षेत्रामध्ये सुद्धा कोणती सेवा घ्या, चपात्या लाटायची सेवा घ्या, भांडी स्वच्छ करायची सेवा घ्या, झाडू मारायची सेवा घ्या, वाढायची सेवा घ्या. कारण कसं असतं माहितीये का, ही सेवा खूप मोठी असते बरं का, आणि यातून खूप खूप चांगलं पुण्य आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगले अनुभव सुद्धा येतील बरं का. भरपूर ताई खूप काही गोष्टी सांगत असतात, करत असतात, आणि भरपूर काही छान छान ताई सुद्धा भेटल्या स्वामी सेवेत. तशीच बघा, ही सुद्धा मला माणसं स्वामी सेवेतून, म्हणजे मनीषा काकू म्हणा, अविनाश काका म्हणा, रोहिणीताई म्हणा, हे सगळे परिवार फॅमिली जी आहे ती स्वामी सेवेतून भेटलेली आहे. कारण स्वामींची इच्छा असते त्याच लोकांना स्वामी भेटवतात, उगच कोणालाही स्वामी भेटवत नाहीत. आणि स्वामी सेवेतून तुम्ही सगळेजण लाख मोलाची मला माणसं भेटली, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुळजापूरला गेलो, आईसाहेबांचा मानपान केला, मानसन्मान केला, त्याचबरोबर आईसाहेबांची ओटी भरली. खूप भारी वाटलं बरं का, कारण कुलदैवत आणि कुलस्वामी अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता. त्याचबरोबर आता लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला कोल्हापूरला जायचंच आहे. मला व्हिडिओ करणं नाही जमत, कारण मी ब्लॉगिंग किंवा मी ब्लॉगर नाही आहे. कारण माझं जे आहे ते मी ओपन सांगते की स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे पूजा साहित्याचा माझा एक व्यवसाय किंवा बिझनेस आहे. अगरबत्ती असो, म्हणजे जे काही पूजा साहित्याशी आध्यात्मिक ज्या काही गोष्टी लागतात त्या मी प्रोव्हाइड तुम्हाला खेड्यापाड्यामध्ये घरोघरी पाठवते. आणि त्याच्यामध्ये एक सेवा आहे बरं का, म्हणजे स्वामींनी त्यांच्या सेवेतून दिलेलं एक कार्य आहे. माऊलींची माझ्यावरती कृपा आहे, त्यामुळे माझ्या हातून ज्यांना पूजा करून साहित्य देते त्यांना अनुभव येत नाही असं होतच नाही. कारण कसं असतं, एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता आणि जे ओरिजिनल असतं ते नेहमीच ओरिजिनल असतं. त्यामुळे स्वामींची कृपा आहे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तुम्ही आत्तापर्यंत जसं सपोर्ट केला, आत्तापर्यंत जसं भरभरून मला प्रेम दिलं, असंच इथून पुढे सुद्धा असंच भरभरून प्रेम द्या. तर बऱ्याच वेळा मला म्हणते की ताई तुम्ही इंदापूरला आले, सोलापूरला आले, तुळजापूरला आले, अक्कलकोटला आले, पण आम्हाला सांगितलं नाही. कारण कसं असतं ताईनो, जेव्हा स्वामींचा बोलावा येतो तेव्हा आम्ही अचानक निघतो, कधीही आम्ही प्लॅनिंग करून स्वामींच्या दर्शनाला जात नाही. रात्री ठरलं की सकाळ आम्ही पहाटे निघतो, त्यामुळे आम्ही रात्रीच 2 वाजता निघलो होतो. तेव्हा आम्ही 8-9 वाजता तुळजापुरामध्ये पोहोचलो, कारण आम्ही सगळ्यांना घेतलं सोबत दर्शनासाठी. त्याचबरोबर अक्कलकोटचं सुद्धा खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि एवढा वेळ नसतो की सगळ्यांना भेटू, आणि सांगून यायचं म्हटलं तर बरेचशा ताई सोडतात. बघा, एवढ्या 3-3 साड्या घेतल्या त्यांनी मला स्वामी सेवेतून. म्हणजे कसं असतं की ह्या घेण्या देण्यापेक्षा एक आपण एकमेकाला भेटतो, एकमेकाची विचाराची देवाणघेवाण होते, एकमेकाबद्दल चांगले विचार किंवा आपण एकमेकाला चांगल्या ह्याच्याने म्हणजे चांगल्या मनाने प्रेम करतो, आपुलकीने बोलतो, ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. आणि एक गोष्ट मी सांगते, मनीषा काकूंच्या हातचा चहा हा 1 नंबर आहे. जर तुम्ही आसपास राहत असाल तर नक्की तुम्ही प्यायला जा, कारण तुम्हाला सुद्धा आवडेल. कारण माणसं खूप चांगली आहेत, आणि मी स्वामींनाच त्यांच्यासाठी प्रार्थना करते की स्वामी त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा, चांगली स्वप्न पूर्ण करा, आणि त्यांच्यावरती तुमची सुद्धा अशीच सदैव कृपा राहू दे. त्याचबरोबर बघा, आता तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा, व्हिडिओ म्हणजे फोटोज वगैरे बघायला भेटतील, तुळजापूरचे, अक्कलकोटचे, स्वामींचे. इथं आपण बटनचं ओपनिंग केलं होतं, त्याचबरोबर स्वामींचा कृपा आशीर्वाद तर आहेच, आणि सर्वांना स्वामींच्या सेवेतून सर्वांचं कल्याण व्हावं ही मी नेहमी माऊलींना प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा. प्रत्येक लाईव्ह, प्रत्येक व्हिडिओ बघा. आणि ज्या ताईंना दिवाळीसाठी पूजा साहित्य खरेदी करायचं आहे
त्याताईंनी आतापासूनच खरेदी करा, कारण काही बऱ्याच ताईंचं अचानकच पूजा साहित्य खरेदी करायचं असतं, अचानक कुरिअर मिळणार नाही, कुरिअरची गॅरंटी मी देत नाही, कारण बऱ्याच ताई आज बुक करताना लगेच उद्या त्यांना कुरिअर पाहिजे असतं, असं होत नाही ताईंनो. आणि अजून एक गोष्ट, एकदा बुक केली तुम्ही एखादी गोष्ट की ती कॅन्सल होत नाही किंवा त्याचे पैसे रिफंड होत नाहीत, कारण GST आम्हाला पे करावा लागतो. त्यामुळे तुम्ही एकदाच बघताना चॉईस करून प्रत्येक वस्तू घेत जा. त्याचबरोबर कॉल सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्याकडे अखंड दिवे सुद्धा आता उपलब्ध झालेले आहेत. बऱ्याच ताईंनी अखंड दिवे आपल्याकडे ऑर्डर केलेलेच आहेत. तर अखंड दिवे सध्या 20 आपल्याकडे तयार होऊन आलेले आहेत. ज्या ताई पहिलं 20 बुकिंग अखंड दिव्याचं मोठा दिवा आहे त्या करतील, त्यांना अखंड दिवा लवकर मिळेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मनीषा काकूचा बिझनेस आहे, त्याच्यासोबत तुम्हाला दिवाळीसाठी त्यांनी माल भरल्यानंतर मी एक व्हिडिओ करेल, त्याच्यामध्ये त्यांचा नंबर मी तुम्हाला देईनच. त्याचबरोबर बघा, सुंदर आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या त्यांच्याकडे मिळतात. तर अशा त्यांनी तिघी 3 साड्या घेतलेल्या आहेत आणि या साड्या घातल्यानंतर मी एक छानसा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला करेल. तर असं स्वामी सेवेतून बघा, लाख मोलाची माणसं मिळाली. तर धन्यवाद मनीषा काकू आणि अविनाश काका, त्याचबरोबर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही छोटे छोटे व्हिडिओ किंवा फोटो वगैरे आमच्या अक्कलकोटचे तुळजापूरचे बघायला मिळतील. त्याचबरोबर ही ॲपल धूपदाणी जी आहे ती खूप ताईंना हवी आहे, तर ही ॲपल धूपदाणी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. आणि हो, तुम्ही सुद्धा अशी छानशी पूजा करा. काय मिळो नाही मिळो, पण आपल्या मनाला समाधान आणि आपल्या मनाला सकारात्मक नक्की वाटते. त्याचबरोबर हे सरस्वती यंत्र चांदीमध्ये आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता. स्कूलमध्ये आजकाल चालत नाही, तर अशा वेळी बघा तांदळामध्ये ठेवून तुम्ही त्याची विधिवत देवघरामध्ये सुद्धा पूजा करू शकता. तर मी ते ओन घेतलेलं आहे, कारण ते मला स्वतःला मी घालते गळ्यामध्ये. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मी काळ्या पोतीमध्ये ती ओन घेतलेलं आहे, त्यामुळे मी घालत असते. तर आज स्वामी बा किती गोड दिसत आहेत. आणि हा जो नैवेद्य आहे, हा जो पेरू बघताय, हा मनुष्यकाकून दिलेल्या पेरूचा आज नैवेद्य स्वामीने दाखवलेला आहे. तर स्वामी सर्वांवरती कृपा राहू दे आणि सर्वजण स्वामी सेवेतून खूप छान सेवा करा. स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण आयुष्यामध्ये जेव्हा सगळं काही संपतं तेव्हा फक्त स्वामींचे चरण आणि माऊलीच आपल्याला तारत असतं. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही आहात तर काळजी करू नका, कारण तुमच्या जीवनाचा सगळा संपूर्ण भार स्वामी माऊली वाहत असतात. स्वामी तुमच्या कृपेतून सर्वांचं कल्याण करा आणि सर्वांना चांगली सद्बुद्धी द्या, सर्वांकडून चांगलं कार्य करून घ्या. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. हां.
Oh, what is it?